शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर झटणारे दिवंगत लोकनेते दिवा पाटील यांची 96वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे. जयंतीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकनेते दिवा पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. यावेळी आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, अमर उपाध्याय, जेएम म्हात्रे, जेडी तांडेल, कोल्हापूरच्या माजी नगरसेविका भारती पवार, दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.